अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर या निवडणुकीत ठाकरे गटासमोर प्रत्यक्ष आव्हान संपले होते. मात्र असं असलं तरी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची मते वळवण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळ्या युक्त्या केल्या जात आहेत. नोटाचे बटन दाबावे यासाठी मतदारांना आवाहन केले जात असून त्याकरिता नोटा वाटल्या जात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. याच निमित्ताने खरोखर नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली तर निवडणूक रद्द होते का? नोटा पर्याय नेमका काय असतो याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय. नोटा पर्याय काय आहे? नोटा म्हणजे नन ऑफ द अबव. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वात खाली एक बटन असतं, ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं. SC बोस विरुद्ध सिवान पिल्लाई यांच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2013 नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर झालेल्या 2014 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा नोटाचा पर्याय वापरण्यात आला. तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही तुम्हाला हवा तो लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार तुम्हाला या मतदानातून मिळतो, पण नोटा हा पर्याय असा आहे ज्यामुळे तुम्हाला कुठलाच लोकप्रतिनिधी योग्य वाटत नसेल तर त्याला नाकारण्याचा अधिकार मिळतो. निवडणुकांमध्ये नोटा हा पर्याय देणारा भारत हा 14वा देश आहे. याआधी ग्रीस, युक्रेन, स्पेन, रशिया, कोलंबियासारख्या देशांमध्येही निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय देण्यात आला आहे. नोटा आधी काय होतं? नोटाचा पर्याय येण्यापूर्वी कलम 49 होतं. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 मतदार 17 नंबरचा फॉर्म भरत असत. या फॉर्ममध्ये आपला मतदार यादीतील क्रमांक लिहिला जात असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असं सांगत निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर लिहित आणि मतदाराची सही त्या ठिकाणी घेत. किती टक्के लोक नोटा वापरतात? नोटांकडे अधिक मतदारांचा कल 2017 गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. या निवडणुकीत 5.5 लाख मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला, ज्यातून आपली नाराजी व्यक्त केलीच पण कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास उरला नसल्याचे दाखवून दिले. त्यानंतर झालेल्या 2018 कर्नाटक निवडणुकांतही 3.5 लाख मतदारांनी म्हणजेच 1% मतदारांनी नोटांचा वापर केला आणि 7 विधानसभा मतदारसंघातील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला. त्यानंतर समाज माध्यमातील फौजा परत एकदा कामाला लागल्या आणि नोटाला मत देणे म्हणजेच मत वाया घालवणे, येतपासून नोटाला मत देणारे देशद्रोही आहेत, येतपर्यंत आग पकड करण्यात आली. मात्र या कशालाही न जुमानता निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नुकत्याच 2022 झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 8 लाख मतं नोटाला पडली होती. सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय सांगतात? पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लायबिलिटीज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2013 जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देशित केलेलं की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय द्यायला हवा, राईट टू सिक्रेसी यात कायम राहील असंही कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाचं त्यावेळेला म्हणणं होतं की नोटासारख्या पर्यायामुळे राजकीय पक्षसुद्धा योग्य उमेदवारच निवडणुकीला उभा करतील. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आरोप आहे की अंधेरी पूर्व निवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात नोटाचं बटन दाबण्यासाठी आवाहन केलं जात आहे, पण खरोखर नोटाला मतदान जास्त झालं तर काय होईल? उमेदवाराच्या तुलनेत नोटाला जास्त मतं पडली तर त्याने निवडणुकीवर काहीही फरक पडत नाही. 100 मतांमध्ये 99 मतं नोटाला पडली आणि फक्त 1 मत उमेदवाराला पडलं तरीही तो उमेदवार विजयी होतो. नोटा हा पर्याय फक्त मतदारांना आत्ताच्या राजकीय परिस्थितीबाबत आणि उमेदवारांबाबत काय वाटतं ते समजून घेण्यासाठी आहे. त्याने निवडणूक निकालावर काहीही फरक पडत नाही, पण नोटाचा पर्याय निवडणुकीत ठेवण्याचा फायदा असायला हवा. नोटाला सगळ्यात जास्त मतं पडत असतील तर ती निवडणूक रद्द व्हायला हवी. त्या निवडणुकीत जे उमेदवार लढले होते त्यांना पुन्हा लढण्याची संधी मिळायला नको अशी याचिका भाजपच्या अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मार्च 2021 दाखल झालेल्या या याचिकेवर अजूनही निकाल लागलेला नाही, त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत सध्या तरी जुनाच नियम कायम असेल. नियमानुसार नोटाला कितीही मतं पडली तरी त्याने काहीही फरक पडणार नाही. नोटाला सर्वाधिक मतं पडली तरी त्या खालोखात ज्या उमेदवाराला जास्त मतं पडली तो उमेदवार विजयी होणार. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.